श्री क्षेत्र वीर तालुका पुरंदर येथे श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या यात्रेचा प्रमुख दिवस मारामारीने रंगाची शिंपण साजरा करत दहा दिवस सुरू असलेल्या यात्रेची सांगता करण्यात आली यावेळी मंदिरात सवाई सर्जाचा जयघोष करून मानाच्या पालखीवर फुलांची उधळण करत रंग टाकण्यात आला देवाच्या लग्नानंतर भाकणूक गजगोपाळांच्या पंक्ती मानाच्या पालख्या व काठ्यांची मंदिर प्रदक्षिणा अशा दहा दिवसाच्या उत्सवाची सांगता श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तीवर रंगांचे शिंपण करून करण्यात आले दुपारी बारा वाजता धुपारती होऊन कोडीतची मानाची पालखी प्रथम देऊळ वाड्यात आली त्या पाठोपाठ कनेरी वाई सोनवडी भोडे वेवाडी कसबापेठ पुणे या पालख्या व सोहळ्यातील वीस गावांच्या वस्त्रधारण केलेल्या मानाच्या काठ्या ढोल ताशांसह अब्दागिरी निशान छत्री दागिनदार व सर्व मानकरी तसेच मंदिरातील मानाच्या पालखीने मंदिराला तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर देऊळवाडीतील दगडी कासवावर तात्याबा बुरुंगुले पिंटू शिंगाडे यांनी भाकणूक सांगितली भाकणुकीनंतर दुपारी दीड वाजता रंगांचे शिंपण मानकरी जमदाडे यांच्यामार्फत करण्यात आले नंतर दुपारी अडीच वाजता बगाडाला धार पाडण्याचा मानकरी मुळीक यांच्यामार्फत करण्यात आला देवस्थानच्या वतीने यात्रेनिमित्ताने भाविकांसाठी दर्शन रांगा पिण्याचे स्वच्छ पाणी परिसर स्वच्छता मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई स्वयंसेवक आदी सुविधा पुरवण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले यावेळी पाच ते सहा हजार भाविकांना भोजन व्यवस्था करण्यात आली होती राष्ट्र न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी बापू मुळीक सासवड